नमस्कार मित्रांनो, आज 12 मार्च 2022। आजही महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये पावसाची शक्यता आहे। काही भागांमध्ये जोराच्या वाऱ्यासह वादळी पाऊस तसेच गारपीट होण्याची शक्यता आहे। काही भागांमध्ये मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे। नेमका कोणत्या जिल्ह्यांमध्ये कसा पाऊस बघायला मिळू शकतो, छोटीशी अपडेट आहे, एकदम कमी वेळात ही अपडेट आपण देण्याचा प्रयत्न करू। व्हिडिओ नक्कीच कुठेही स्किप न करता पूर्ण बघा। एक छोटीशी विनंती करतो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनल अवश्य सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉन प्रेस करा। व्हिडिओच्या अपडेटसाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर करायलासुद्धा विसरू नका। तर मित्रांनो, आज महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांमधील जे काही वातावरण आहे ते निवळून जाण्याची शक्यता आहे। तर काही भागांमध्ये आजच्या दिवस पाऊस पडण्याची शक्यता आहे। तर तो भाग म्हणजे मित्रांनो, आपण स्क्रीनवर बघू शकता, हा जो परिसर आहे दक्षिण कोकणामध्ये पावसाची शक्यता असणार आहे, ती पण विजांच्या कडकडाटात तसेच वादळी वाऱ्यासह हा पाऊस आपल्याला दक्षिण कोकणामध्ये काही ठिकाणी बघायला मिळेल। त्याचबरोबर इकडं कोकणालगतचा जो काही दक्षिण भाग आहे, कोल्हापूर, सांगली, सातारा तसेच सोलापूरचा भाग, त्याचबरोबर लातूरचा भाग तसेच नांदेडचा काही भाग, या परिसरामध्ये मित्रांनो पावसाचा जोर राहण्याची शक्यता आहे। तसेच पुणे विभागातील पुणे जिल्ह्याचा दक्षिण परिसर, या परिसरामध्ये ठिकठिकाणी हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळेल। तुरळक भागामध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस बघायला मिळू शकतो। मुख्यत्वे करून जो काही विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता तसेच जोराच्या वाऱ्यासह सर्वाधिक पावसाचा जोर राहणार आहे। तसेच गारपीट होण्याची जी काही शक्यता असणार आहे तो दक्षिण कोकणामध्ये मित्रांनो जास्त पावसाचा जोर आपल्याला बघायला मिळेल। या परिसरामध्ये आजच्या दिवस चांगला पाऊस आपल्याला ठिकठिकाणी बघायला मिळेल। सर्वत्र पावसाची शक्यता नाही, तुरळक भागामध्ये चांगला जोरदार पाऊस होऊ शकतो। इतरत्र मित्रांनो, अहमदनगरच्या तुरळक भागामध्ये पावसाची पोषक वातावरण निर्माण होताना दिसत आहे। तसेच मराठवाड्यामध्ये ढगाळ वातावरण आपल्याला बघायला मिळेल। पावसाचा जोर मराठवाड्यामध्ये आज कमी राहणार आहे, परंतु तुरळक भागामध्ये पाऊस आपल्याला मराठवाड्यामध्ये सुद्धा बघायला मिळू शकतो। नाशिक आणि नाशिकच्या आसपासच्या परिसरामध्ये पावसाचा जोर आज कमी राहणार आहे। तुरळक भागामध्ये दुपारनंतर हलक्या पावसाची शक्यता नाकारता येणार नाही। तसं श्रीरामपूर, मुंबई वगैरे हा जो परिसर आहे, अहमदनगरचा तुरळक भाग, अहमदनगरचा जो काही नाशिकचा भाग असणार आहे, या परिसरामध्ये तुरळक भागामध्ये पाऊस होऊ शकतो। उत्तर महाराष्ट्रामध्ये तशी मित्रांनो पावसाची शक्यता नाही। विदर्भामध्ये सुद्धा पावसाची शक्यता आज नाहीच्या बरोबर आहे। उद्यापासून मित्रांनो वातावरणात बदल होणार आहे, तापमानात काही प्रमाणात आपल्याला वाढ बघायला मिळेल। तर पावसाचा जो जोर आहे उद्यापासून कमी होणार आहे, बहुतांश भागामध्ये नाहीसा होणार आहे। आज फक्त दक्षिण कोकणामध्ये पावसाचा जोर असेल। दक्षिण कोकणालगतचा सांगली, सातारा, कोल्हापूर या परिसरामध्ये पावसाचा जोर असेल। पुण्याच्या दक्षिण भागामध्ये पाऊस बघायला मिळेल। पुण्याच्या आसपासच्या परिसरामध्ये पावसाचा जोर आहे, परंतु तुरळक भागामध्ये आहे। तसेच सोलापूरचा आसपासचा परिसर, इथे सुद्धा वादळी वाऱ्यासह तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस होऊ शकतो। एक दोन ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता दक्षिण कोकणालगतचा भाग, तसेच मराठवाड्यामध्ये लातूर, नांदेड आणि उस्मानाबाद या परिसरामध्ये तुरळक भागामध्ये पावसाची शक्यता असणार आहे। ही होती महत्त्वाची अपडेट। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा। धन्यवाद।